मुंबईच्या विकासातील योगदानाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी माफी मागितली आहे. अंधेरीतल्या सार्वजनिक कार्यक्रमात काही समाज बांधवांच्या योगदानाचं कौतुक करताना आपल्याकडून कदाचित काही चूक झाली अशी कबुली राज्यपाल कोश्यारी यांनी दिली आहे. गेल्या 3 वर्षात आपल्याला राज्यातील जनतेचं अपार प्रेम मिळालं. आपल्या वतीनं महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीनं प्रयत्न केल्याचा दावाही यावेळी राज्यपालांनी आपल्या माफीनाम्यात केलेला आहे. दरम्यान 29 जुलै रोजी झालेल्या कार्यक्रमामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नेमकं काय म्हणाले होते एकदा ऐकूया. कभी कभी मैं यहाँ लोगों से कहता हूँ महाराष्ट्र में कि भाई महाराष्ट्र में विशेष करके मुंबई ठाणे यहाँ से गुजरातियों को निकाल दो और राजस्थानियों को निकाल दो तो तुम्हारे यहाँ कोई पैसे बचेगा ही नहीं. ये राजधानी जो है जो कहलाती है आर्थिक राजधानी कहलाएगी नहीं. याबाबत प्रतिक्रिया जाणून घेऊया. आपल्याबरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आता फोन लाईनवरून. जितेंद्र आव्हाड, राज्यपालांनी अखेर माफी मागितली आहे, आपली काय प्रतिक्रिया? नाही, त्यांना माफी मागणं भागच होतं. कारण का ज्या परिस्थितीत ते बोलले होते आणि त्याचा जो राग मराठी मनाच्या माणसांच्या मनात पेटत होता ती आग ही दृश्य होती, ती अदृश्य नव्हती, दिसत होती, शब्दात ने व्यक्त होत होती, रस्त्यावर येत होती. त्यामुळे पेटलेला महाराष्ट्र हा त्याच्यातला काही क्षण कोश्यारीने बघितले. नशीब त्यांनी लवकर माफी मागितली. आणि मराठी माणूस मनाने खूप मोठा आहे. तो मनाने मोठा आहे म्हणूनच इथे राजस्थान आणि गुजराती मोठे झाले. त्यांनी त्यांच्याबद्दल कधीच कटुता ठेवली नाही, कधीच त्यांच्याबद्दल असूया ठेवली नाही. स्वतःच्या मनात असूया न ठेवणारा माणूस म्हणजे मराठी माणूस. आज हा मराठी माणसाचा विजय आहे. महाराष्ट्राचं मन मोठं आहे म्हणून लोक मोठी झाली. तो मनाने फार फार मोठा आहे. कोश्यारी, तुम्हाला मराठी माणूस तसाच माफ करेल. धन्यवाद जितेंद्र आव्हाडजी. जी 24 तासकडे ही प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल राज्यपाल कोश्यारी यांनी अखेर त्यांचा माफीनामा जाहीर केलेला आहे. मुंबईबाबत बोलताना चूक झाल्याची कबुलीस त्या माफीनाम्यामधून राज्यपाल यांनी दिलेली आहे. नेमकं काय म्हटले त्यांनी माफीनाम्यामध्ये पाहूया एकदा. काहींच्या योगदानाचं कौतुक करताना माझी चूक झाली असं राज्यपालांनी मान्य केलंय. देशाच्या विकासात सगळ्यांचंच उल्लेखनीय योगदान आहे. 3 वर्षांत राज्यातील जनतेचं अपार प्रेम मिळालं. मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा प्रयत्न केला. पण माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्या चुकीला महाराष्ट्राचा अवमान समजलं जाऊ नये. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणुकीला अनुसरून राज्यातील जनता या राज्यसेवकाला क्षमा करेल आणि आपल्या विशाल अंतकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असं राज्यपालांनी या माफीनाम्यात म्हटलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे